हिंगनघाट में पेट्रोल डालकर जिंदा जलाने की वार्ता सामने आई थी। पीड़ित लड़की पिछले 7 दिनों से मौत के साथ लड़ी थी। आखिरकार सोमवार को लड़की मौत से हार गई। सुबह पीड़िता की ऑरेंज सिटी अस्पताल में मौत हो गई है। हिंगनघाट में 7 दिन पहले एक आरोपी ने लड़की पर एक तरफा प्यार के चक्कर में पेट्रोल डालकर उसे जला दिया था। पीड़ित महिला को शहर के ऑरेंज सिटी अस्पताल में रखा गया था। अस्पताल के सभी डॉक्टर ने पिछले 7 दिनों से पीड़िता को बचाने की कोशिश की, मगर पीड़िता मौत से हार गई और सोमवार को सुबह उसकी मौत हो गई है। इस बात की जानकारी डॉक्टर ने दी। मी जे मागणी केली होती की माझ्या कुटुंबाची हानी झालेली आहे आणि माझी मुलगी जी होती करता सरता, मी एक शेतकरी आहो, तर माझ्या मुलाला माझ्या कुटुंबाला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मी मागणी केली आणि त्याला लवकरात लवकर म्हणजे हे फास्ट ट्रॅकमध्ये तर त्यांनी सांगितलं की उज्ज्वल निकाल उद्याला नागपूरला येणार आहे आणि तुम्ही त्याची काळजी करू नका, तुमचं जे आश्वासन आहे हे मी पूर्ण करेन। हो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता त्या पद्धतीनं करावं लागेल म्हणतात। समाधानी सांगितलं आहे, तुम्ही आश्वासन दिलं त्यांनी त्यांच्या मुलाला आणि तुमच्या कुटुंबाला जे मदत आम्ही करू शकतो हे त्यांनी सांगितलं आणि समोरचा तुम्ही काय आहे तुमचा चालू ठेवा। शब्द दिला, शब्द दिला गृहमंत्री बोलले की हा, मी सांगितलं त्यांना की बाबा माझ्या मुलाला म्हणजे माझी करता सरता मुलगी गेलेली आहे तर माझ्या मुलाला तुम्ही शासकीय नोकरी द्या तर ठीक आहे, काय हरकत नाही। आता त्यांनी त्याच्यासोबत बोलण्याचं होतं ना आम्हाला गृहमंत्र्यासोबत, तर आता आम्ही या गोष्टीला यांची जी काही मागणी होती ती त्यांनी ऐकून घ्यावी। तर कलेक्टर साहेबांनी यांचं बोलणं करून दिलं गृहमंत्र्याशी। आता तुम्हाला कल्पना आहे की एक शेतकरी आपल्या मुलीला आणि आपल्या कुटुंबाला कशा याच्यातनं शिकवतो, यांनी तितकं तिला शिकवलं, ती इतकी चांगली प्राध्यापिका होती, परंतु तिला अशा प्रकारचा तिच्यावर आघात झाला, कुटुंबावर आघात झाला, त्याच्यामुळे स्वाभाविकच आणि या गरीब परिस्थितीतला शेतकरी माणूस तर यांनासुद्धा असं वाटतंय की आपल्या कुटुंबाला एक मदत सरकारकडनं व्हावी, त्यांचा मुलगा पण सुशिक्षित आहे, शिक्षित आहे, त्यालासुद्धा सरकार म्हणजे नोकरी द्यावी अशा आश्वासनाचं, कुटुंबाला संरक्षण द्यावं असं वडिलांनी गृहमंत्र्यांना म्हटलेलं आहे आणि गृहमंत्र्यांनी यांचं बोलणं ऐकून तसं त्यांना पूर्ण मोबाईलवरच तोंडी आश्वासनसुद्धा दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबसुद्धा तिथे होते, कलेक्टर साहेबाच्या मोबाईलवरच हे पूर्ण बोलणं झालं आणि आम्ही सर्वांनी ते ऐकलं सुद्धा। हो, अर्थातच पुढे हे तर बोलणं झालं कारण की गृहमंत्री मुंबईला आहेत तर लेखी मागणी तर करणारच आहोत। नाही, पुढची भूमिका बघा, शासनाने तिची पूर्ण मदत केली होती, कुटुंबालासुद्धा सांत्वन दिलं होतं, त्याच्यामुळे खूप कडक आम्ही नव्हतो, परंतु आम्हाला सरकारकडनं ग्वाही व्हावी होती आणि ती सरकारकडनं ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली। नाही, ही बघा, ही कुटुंबाची संतप्त प्रतिक्रिया आहे की आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला तसंच पेट्रोल बांधून जायलाच पाहिजे आणि त्यालाही मारलं पाहिजे, ह्या सगळ्या आहेत आणि त्या भावनेतनं हे होतं, परंतु कुटुंबाची हीसुद्धा मागणी होती की सरकारकडनं आम्हाला सुरक्षेची, नोकरीची, मदतीची हमी हवी होती। हे 3 तारखेपासून 9:15 वाजता आमच्याकडे आली होती, तर तेव्हा तिचे जे 40% ज्या बघितलं डॉक्टर दर्शन रेवणवाराने की एक ग्रेड 3 डीप डर्मल बर्न्स आहे, तर ॲडमिनिस्ट्रेशनपासून आम्ही काय केलं, आम्ही एक सी सी वेकट करून दिलं की एक कॉम्प्लिकेशन दोनच राहतात की इन्फेक्शन होणार, पण त्याच्यासोबत तिचा इनहेलेशन इंजरी पण होता, तर इनहेलेशन इंजरीसाठी क्रिटिकल केअरची एक टीम डॉक्टर राजेश अटोलसोबत एक 5 लोकांची स्पेशलिस्ट टीम नेमूक केली होती आणि सी सी यू वेकेट करून आम्ही एक आतमधला एक आयसोलेशन रूममध्ये ठेवलं होतं। आणि दुसऱ्या दिवशी अनिल देशमुख साहेबांसोबत डॉक्टर सुनील केशवानी आले होते, त्यांनी ते पूर्ण बघितलं की आम्ही कोणत्या गाईडलाईन्स प्रमाणे ट्रीटमेंट करत आहे आणि तेव्हा त्यांनी आश्वासन दिले की पूर्ण ट्रीटिंग टीम बघितलं, पेशंट एक्झामिन करते की ट्रीटमेंट बरोबर सुरू आहे पण 7 दिवस जे आहे ते क्रिटिकल राहणार, म्हणून क्रिटिकल म्हणजे इन्फेक्शन आणि रेस्पिरेटरी डिटोरेशन। 7 तारखेला ती व्हेंटिलेटरमध्ये गेली आणि इन्फेक्शनचा प्रोड्रोम सुरू झाला, अँटीबायोटिक्स एस्केलेट केले, नेझोगॅस्ट्रिक ट्यूब आम्हाला टाकण्यात आला होता, आताचं थोडं होप वाढलं की न्यूट्रिशन सपोर्ट आपण आता देऊ शकतो म्हणून, आधी आम्ही आय वी देत होतो, पण आज सकाळी 4 वाजता त्याला एक कार्डियक अरेस्ट सारखा प्रेडिकार्डिया
ऑक्सिजन डिसॅच्युरेशन झाला, कोड ब्लूचा जेव्हा कॉल आला तर तेव्हा डॉक्टर दर्शन राजेश अटल ताबडतोब पोचले ऑन ड्युटी इंटेन्सिव्हिस. तिच्यासाठी एक स्पेसिफिक एक टीम इथेच होती स्टेशन्ड. त्याने रिवाईव्ह केलं आणि नातेवाईकांना फ्रँकली सांगितलं त्याला की असं झालं आहे. तर त्यांनी बघितलं की पूर्ण टीम लागलेली आहे म्हणून आणि असं एक सेटबॅक झाल्यानंतर असं वाटलं की इथेच थांबायचं म्हणून तर 4 वाजतापासून पूर्ण टीम इथेच थांबली होती. 6:30 पुन्हा त्याला एक एपिसोड आला ब्रेडिकार्डिया ऑक्सिजन डिसॅच्युरेशनचा. पूर्ण रिव्हाईव्ह अटेम्प्ट केलं आणि पण तरीही 6:55 आम्हाला अनफॉर्च्युनेटली डिक्लेअर करायला लागलं आणि प्रॉबेबल कॉज ऑफ डेथ आम्ही सेप्टिसिमिक शॉक इन ग्रेड 3 डीप डर्मल बर्न्स विथ इनहेलेशन इंजरी असं. आणि त्याच्यानंतर आम्ही MLC इन्फॉर्म केलं बजाजनगरला आणि पोस्टमार्टमसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आता घेऊन गेले आहे. मीन्स इन्फेक्शन बर्न्समध्ये इन्फेक्शनचं अँटिसिपेटेड कॉम्प्लिकेशन होतंच. जितकं ते 40% बर्न्स आपण एक्सटर्नल म्हणतो तितकंच इंटरनल बर्न्सचंच आम्हाला खूप वरी समजतो. ते इनहेलेशन इंजरी म्हणजे पूर्ण त्याचा ओरल कॅव्हिटीपासून ट्रेकियापासून फेरिंग्सपर्यंत इतकं बर्न्स होतं की इतकी सूज होते. तर जसं आपण बाहेरचं तर ड्रेसिंग डिब्रॅडमेंट करू शकतो, आतमधलं कधी करू शकत नाही. तर तिथं अँटीबायोटिक कव्हर आणि जितकं आपण इन्फेक्शन दूर आता प्रोटेक्ट करू शकतो ते आम्ही करत होतो. पण तरीही जसं आणि 7 दिवसात अँटिसिपेट पण होतं की हे इन्फेक्शन आणि रेस्पिरेटरी डिटोरेशन याचाच याचा प्रॉब्लेम होणार. एकच होप होतं होतं की ती 24 वर्षाची महिला होती. कॉम्प्लिकेशन मतलब डायबिटीज नाही, हायपरटेन्शन नाही, ओबेसिटी नाही, तर एक आणि विलपॉवर राहतं, एक बॉडी सेल्पॉवर राहतं. त्याच्यासाठी एक होप होतं की पुल ऑन करतील का म्हणून. पण तरी अनफॉर्च्युनेटली ते आपण वाचू शकू नाही. हिंगणघाटमध्ये एक 7 दिवसाआधी एका नराधमाने एका महिलेवर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केला. गेल्या 7 दिवसापासून ही मुलगी किंवा ही एक महिला मृत्यूशी झुंज देत होती. आखिरकार आज सोमवारी सकाळी 6:55 तिचा मृत्यू झालेला आहे. नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे पण त्याला आता सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की ती मुलगी आहे, तिची बॉडी मेडिकल रुग्णालयामध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आली आहे. पिछले 7 दिन से पीड़िता मौत के साथ लड़ रही थी. 7 दिनों में उसके हालात में कई उतार चढ़ाव चले हैं, मगर जीवन के सपने सजाए एक लड़की ने एक सिरफिरे आरोपी की गलती से अपनी जान गंवा दी. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट.